संभाजीनगरमधून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर केली. जोमानं काम करून निवडून येऊ असा विश्वास त्यानंतर खैरेंनी व्यक्त केलाय. तसंच आता तिकीट जाहीर झालंय, त्यामुळे अंबादास दानवे विरोधात काम करणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. तर संभाजीनगरसाठी इच्छुक असलेले अंबादास दानवे यांनी नाराज नसल्याचं म्हटलंय. पक्ष जी जबाबदारी देईल ती मान्य असल्याचं दानवेंनी सांगितलं. आता तिकीट फायनल झालं ना, यादी आली ना, आता कोणीही एकमेकाच्या अगेन्स्ट जात नाही. ही शिवसेनेची पहिल्यापासूनची प्रथा आहे, धोरण पण आहे, शिस्त पण आहे. त्यामुळे त्या दृष्टीकोनातून आम्ही आणि अंबादास दानवेजी आम्ही दोघेही त्या ठिकाणी एकत्रपणे काम करू. आम्हाला हट्ट करण्याचा अधिकार आहे, निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जो निर्णय पक्षप्रमुखांनी घेतलेला आहे तो शिरसामान्य मानून मी काय फक्त आता संभाजीनगर पुरता थोडी मर्यादित राहिलो. मी महाराष्ट्राचं काम करतो माननीय उद्धवजींच्या आशीर्वादाने. त्यामुळे निश्चित संभाजीनगर सहित महाराष्ट्रातले सगळे उमेदवार जे जे पक्षप्रमुख जबाबदारी देतील, पक्ष जबाबदारी देतील, संघटना जबाबदारी त्या पद्धतीनं निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे, एवढं निश्चित.